मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला पहिला चांगलाच दणका बसलेला आहे. अब्दुल सत्तार आपल्या राजीनाम्यावरती ठाम असल्याचं कळतंय. खोतकर आणि सत्तार यांची बैठक निष्फळ ठरलेली आहे. खोतकर दानवे भुमरेंची सत्तारांबाबत बैठक होती आणि खोतकर आणि सत्तार यांच्या बैठकीत कोणताच तोडगा निघू शकलेला नाहीये. त्यामुळे अब्दुल सत्तार हे आपल्या राजीनाम्यावरती ठाम असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीला पहिला दणका बसलाय. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जातोय. अब्दुल सत्तार यांची समजूत घालण्याचे शिवसेनेचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचं कळतंय. सत्तार यांची समजूत घालण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी काल देखील त्यांची भेट घेतली होती आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडून. विशाल, अब्दुल सत्तार आपल्या राजीनाम्यावरती ठाम असल्याचंच कळतंय. खरं आहे मधुरा, नक्की सत्तारांचं चालू काय आहे, सुरू काय आहे हेच कळायला मार्ग नाही. सत्तार आत्ताच मुख्यमंत्री झाले आणि मात्र कुठंतरी जिल्हा परिषदमधल्या नाराजीमुळं त्यांनी थेट राजीनामा दिलेला आहे. कालपासून अर्जुन खोतकर जे शिवसेनेचे नेते आहेत ते सत्तारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल रात्री 2 वाजेपर्यंत सुद्धा सत्तार आणि खोतकर यांची बैठक सुरू होती, मात्र सत्तार राजीनामा देण्यावर ठाम होते. किंबहुना तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला नव्हता, सकाळी राजीनामा दिवस सांगितले होते. आज सकाळी खोतकर पुन्हा सत्तारांची मनधरणी करायला गेले, मात्र सत्तारांनी राजीनामा दिला आहे असं सांगितलं. आता सत्तारांनी राजीनामा नक्की कुणाकडे दिला हाही प्रश्नच आहे, कारण शिवसेनेकडनं सत्तारांनी राजीनामा दिल्याचं फेटाळलेलं आहे. सत्तारांनी कुठल्याही पदाचा, आमदारकीचा असू देत की मंत्रिपदाचा असू देत, राजीनामा दिला नाही असं शिवसेना सांगते. तर मग सत्तारांनी नक्की राजीनामा दिला कोणाला, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बरं, खोतकर आणि दानवे, खोतकर आणि सत्तारांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेतनं काहीही हाती खोतकरांच्या लागलं नाही, चर्चा निष्फळ झाली आणि त्यामुळं खोतकर आता जिथं सत्तार थांबलेले आहेत त्या हॉटेलमधनं निघाले आणि एका दुसऱ्या हॉटेलमध्ये आता ते गेलेले आहेत. तिथं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आहेत, शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आहेत आणि खोतकर त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी आता त्यांची चर्चा सुरू आहे. सत्तारांनी राजीनामा दिला तर काय करायचं, किंवा सत्तारांच्या ज्या मागण्या आहेत की जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा असावा, याबाबत ते विचार करताय. याबाबत आता ते तिघांची बैठक होती आहे, ही बैठक संपल्यावर ते पक्षश्रेष्ठीशी बोलतील. मात्र सध्या तरी हे जे कोड आहे किंवा हे जे घोडं अडलेलं आहे कायम आहे, हा त्रागा कायम आहे, हे कोडं कायम आहे. नक्की पुढं काय होणार याची कल्पना कोणालाच नाही. शिवसेना सुद्धा आता बॅकफूटवर गेलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांच्याच एका आमदारांनी एका राज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं बंड केलं त्यामुळं काँग्रेस समोर आता तेही सुद्धा पडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता यातनं नक्की मार्ग काय निघतोय याचाच प्रयत्न सुरू आहे, कारण 2 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीची निवडणूक आहे आणि तोपर्यंत हे सगळं जे घडलंय बिघडलंय हे सुरळीत करावं लागणार आहे आणि हे सुरळीत करण्याचं एक मोठं आव्हान आता या नेते मंडळीवर आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदी विशाल, खरं तर कालच ही निवडणूक पार पडणार होती, मात्र सगळा गोंधळ पाहायला मिळाला आणि आता आज ही निवडणूक होऊ घातलेली आहे पुन्हा एकदा 2 वाजता. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे हीच कारण होती की का सत्तार नाराज होते म्हणूनच या निवडणुकीमध्ये गोंधळ बघायला मिळाला का? खरं तर सत्तारांचं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे कारण आहे हे तत्कालीन कारण आपण म्हणू शकू, किंवा सत्तार या संधीचं सोनं करताय असं आपण म्हणू शकू. ज्यावेळेस सत्तार शिवसेनेत गेले त्यावेळेस सत्तारांना कॅबिनेट मंत्रीपद देणार असं सांगण्यात आलेलं होतं आणि सत्तार सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार म्हणून खुश होते. मात्र सत्तारांना ऐन वेळी राज्यमंत्रीपद देण्यात आलं आणि सत्तार तेव्हापासूनच नाराज होते. सत्तारांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली नाही, मात्र सत्तारांची देहबोली, सत्तार ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांसोबत बोलत होते त्यातून सत्तार नाराज आहे असं दिसत होते. मात्र नाराजी दर्शवण्यासाठी सत्तारांना कुठलंही कारण दिसत नव्हतं आणि जिल्हा परिषदेची ही जी निवडणूक आहे हे सत्तारांना नाराजी दर्शवण्यासाठी योग्य कारण होतं आणि हे त्यांनी साधलं असं आपल्याला म्हणता येईल. सत्तारांचे 6 समर्थक जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते काल त्यांनी भाजप समर्थित असलेल्या अपक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष उमेदवाराच्या गाडीत टाकलेत आणि कुठंतरी सत्तारांनी एक सुनूक दाखवून दिली की आता जिल्हा परिषदमध्ये सत्तांतर मी घडवून आणू शकतो, तुम्ही माझ्या मनाचं ऐकणार नाही तर मी तुम्हाला पराभूत करू शकतो, हे शिवसेनेला सत्तारांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचाच हा सगळा गोंधळ आज आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही हे मोठं कारण आणि फक्त ते कारण मोठं करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचा घेतलेला सत्तारांनी सहारा आणि त्यातून त्यांचं एक मोठं शक्तीप्रदर्शन. सत्ताराला डावलून राजकारण करता येणार नाही. शिवसेनेत औरंगाबाद जिल्ह्यात मोठे नेते जरी असले तरी सत्तारांना मुख्य प्रवाहात घ्यावं लागेल आणि सत्तार त्यांच्या कार्यशैलीतनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या वागण्यातनं या निमित्तानं त्यांची खरी नाराजी आता समोर तर आलेली आहे. आता ह्यापुढे शिवसेना नेमकी त्यांची
यांची ही नाराजी कशी दूर करते हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यातून राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान मला या राजीनाम्याची काही माहिती नाही, याबद्दल अब्दुल सत्तार हेच उत्तर देऊ शकतील असं सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी सांगितलंय. समीर सत्तार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजीतून राजीनामा दिलेला आहे त्यांच्या राज्यमंत्रीपदाचा, आणि या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचे चिरंजीव समीर हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, काय नेमकी राजीनाम्याची माहिती आहे, तुम्हाला याची कल्पना आहे का की अब्दुल सत्तार साहेबांनी राजीनामा दिला आहे राज्यमंत्रीपदाचा? तुमच्याकडूनच ही माहिती मला माझ्यापर्यंत येते आहे, प्रसार माध्यमांमधून ही बातमी आलेली आहे, आणि याच्याबद्दलचं काय म्हणजे भूमिका साहेबांची ते साहेब स्पष्ट करतील. काय नेमकी नाराजी आहे? नाराजगी तुम्ही म्हटले म्हणून, तुम्ही बोलताय म्हणून नाराजगी समोर आली. नाराजगी आहे किंवा नाही हे पण निश्चित आहे का साहेबांनी? तुमच्या समोर जेव्हा प्रसार माध्यमासमोर आमदार साहेब येतील तेव्हा तुम्हाला निश्चितपणे त्याचे उत्तर देतील. म्हणजे या आता सध्या तुम्हाला या संदर्भात काहीच माहिती नाही? या संदर्भात काहीच माहित नाही, कोणतीही माहिती माझ्याकडे नाही या संदर्भातली, माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. साहेबांनी काय निर्णय घेतलं, काय केलं हे काहीच मला माहिती नाही. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नाही असं त्यांचे चिरंजीव समीर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद. दरम्यान ह्या सगळ्यावरती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. जेव्हा एखादा आपल्याकडे येईल आणि आपल्या विचारधारेवर काम करण्याच्या संदर्भात जर तिथं कुणी भाष्य केलं असेल तर अशा प्रसंगी आम्ही शिवसेनेला पाठिंबा का म्हणून द्यायचा? म्हणजे उद्या जर काँग्रेसनी राष्ट्रवादीनी उद्धवजीचा पाठिंबा काढला तर आम्ही काय मजबूर आहोत का की उद्धवजींना पाठिंबा द्यायचा? भाजपने आग्रह दिले नाही, आमच्याकडे लोक आलेत आणि आम्ही योग्य निर्णय उचित योगी करण्याचा संकल्प केला की आता खाते वाटप पहिल्यांदा सांगितलं 24 तासात होईल. आता यांचे 24 तास म्हणजे राष्ट्रवादीची घड्याळ 10:10 पुढे जशी जात नाही तसं आता यांचं झालं आहे की यांचं खाते वाटप या क्षणापर्यंत झालं नाही. यांनी सांगितलं की आमचे मंत्री बिन खात्याचे आहे पण बिन डोक्याचे नाही. अरे डोकं असेल ना, जगातलं सारं डोकं तुमच्याकडे असेल पण उपयोग काय? शेवटी खातं तर द्यावं लागेल त्या डोक्याचा उपयोग करायला. तर चंद्रकांत खैरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे, ऐकूयात ते काय म्हणालेत. अजून काही तसं सांगता येत नाही, अजूनही सगळ्यांची बोलाचाली चालू आहे आणि कोणी जरी समजा काही केलं तर ते डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे. खैरे साहेब, अध्यक्ष कोणाचा होणार, काँग्रेसचा की शिवसेनेचा? नाही, काँग्रेस आमच्या सोबतच आहे ना, आम्ही आघाडीमध्ये काँग्रेस सीट सोडलेली होती. आणि त्यामुळे तो प्रश्नच येत नाही ते ठरल्याप्रमाणे. आणि ह्या सगळ्या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात विशाल करोळे यांच्याकडे. विशाल, आपण पाहतोय की एकीकडे खरं तर अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये, एवढा विलंब सगळ्याला लागतोय, त्यात आता राज्यमंत्रीपदाचा सत्तार यांनी हा दिलेला राजीनामा, खरं तर ते नाराज असल्याचं आता हे स्पष्टपणे जाणवतंय. मग शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार, नेमकं आता शिवसेना त्यांची नाराजी कशी दूर करणार हाच खरा प्रश्न आहे. मधुर, या सगळ्यात शिवसेनेची कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेनेची जी बैठक झाली काँग्रेससोबत त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपद आहे ते 2.5 वर्षासाठी काँग्रेसला द्यायचं ठरलं. याबाबत मुंबईत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि स्थानिक पातळीवर हा निर्णय कळवण्यातसुद्धा आला. मात्र सत्तार या निर्णयामुळे नाराज झाले आणि शिवसेनेलाच त्यांनी कोंडीत पकडलंय. जर अध्यक्ष विशाल तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, संजय राऊत यांची प्रतिक्रिया येते. अगर कोई मंत्री इस्तीफा देता है तो इस्तीफा हमारे पास नहीं आता, वो मुख्यमंत्री पास के पास चला जाता है या सीधे राजभवन में चला जाता है. तो अब्दुल सत्तार जी ने इस्तीफा दिया है या नहीं दिया है इस बारे में जो सच है वो सिर्फ मुख्यमंत्री बता सकते हैं या राजभवन के सूत्र बता सकते. मैंने भी ये खबरें देखी और सुनी है, उनका मैं वक्तव्य भी सुना है. अगर वो नाराज है तो नाराज क्यों है मुझे पता नहीं,
मंत्री बनाया है, लेकिन मैंने पढ़ा कि उन्हें राज्य मंत्री बनाया और कैबिनेट मंत्री बनना चाहते हैं। देखिए, सरकार में शिवसेना के कोटे में ज्यादा विभाग नहीं है तो सबको एडजस्ट करना पड़ता है। फिर भी मुख्यमंत्री जी ने अब्दुल सत्तार जी का पूरा सम्मान रखा मेरे हिसाब से और उनको मंत्री बनाया है। अब अगर उनका एक कहना है कि इस्तीफा देने के पीछे कारण जो बताते हैं तो इस बारे में मुख्यमंत्री ही बोल सकते हैं। मेरा की खरच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे की नाही दिला आहे आणि नेमकं काय या प्रकरणात? बघा, एखादा मंत्री जेव्हा मंत्रिमंडळातून राजीनामा देतो तेव्हा त्यांचा राजीनामा हा पक्षाकडे किंवा पक्षाच्या कार्यालयात जात नाही, त्यांचा राजीनामा एकतर राजभवनात पाठवला जातो। स्वतः जर खरोखरच राजीनामा द्यायचा असेल किंवा दिला असेल तर, किंवा सरकारचे प्रमुख जे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांना दिला जातो, अद्याप राजभवनातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अशा प्रकारचं वृत्त आलेलं नाही की अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे। त्यांनी राजीनामा दिला आहे की नाही आणि का दिला या संदर्भात फक्त राज्याचे मुख्यमंत्री हेच निवेदन करू शकतात। जिस तरीके से कम मिले या फिर लोगों को नहीं मिला, इसके पहले भी नाराजगी की खबरें थी? मुझे लगता नहीं कि कोई नाराजगी की खबरें जो आप बता रहे हैं ऐसी कोई खबरें हैं या कोई बड़ी खबर है। देखो, इससे छिटपुट घटना होती है, जो नाराज है और आप जिसका जिसका नाम ले रहे हो बेसिकली वो सभी लोग मूलतः शिवसैनिक नहीं है, पार्टी के बाहर से शिवसेना में आए हैं, तो उनका इस सिस्टम में थोड़ा सा एडजस्ट होने में टाइम लगता है। उसमें से सत्तार साहब हो गए, लेकिन जब आए हैं तो पार्टी ने उनको स्वीकार कर लिया, उसने अपने हाथ पर शिवबंधन भी बांधा है और ये भी कहा है कि ये शिवबंधन मरते दम तक मैं रखूंगा। और अब्दुल सत्तार साहब ऐसे नेता है जो बात कहते हैं उसमें कायम रहते हैं। राहुल साहब, आप जहाँ पर आप बात करने वाले हैं जमातुल इनके लेकर, और जिसने खुद क्या ये साफ समझे कि महाराष्ट्र में जो शिवसेना है वो सीए और एनआरसी के खिलाफ बात करेंगे करके और शिवसेना? तो आज शाम को अगर मैं जाऊंगा तब मैं बात करूंगा, मैं अभी आपको क्या बताऊं मैं क्या बात करने वाला हूं? राहुल साहब, शायद मैं बात नहीं करूंगा, मैं सबकी बात सुनने भी जाऊंगा। वहाँ सभी लोग आने वाले हैं, सिर्फ जमात इस्लाम के नहीं है, सबको बुलाया है अपने अपनी राय रखने के लिए। तो मुझे निमंत्रण दिया है, आग्रह किया है कि आप हमारी बात सुन लीजिए, तो मैं उन सबकी बात सुनने के लिए जा रहा हूँ। तुम्ही शिवबंधनाचा उल्लेख केला, नाराजीच्या काही घटना समोर येतात त्यात माजी मंत्री दीपक सावंत यांचीही नाराजी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 1.5 वर्ष त्यांना कुठलीही जबाबदारी नाहीये, शिवबंधन सोडण्याच्या मनस्थितीत आहेत इथपर्यंत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। दीपक सावंत हे खूप जुने जाणते शिवसैनिक आहेत, अनेक वर्ष ते आमदार राहिले विधान परिषदेचे, 5 वर्ष आरोग्यमंत्री होते। आता त्यांच्या नाराजीची कारण जी आहेत ती माझ्याकडे त्याच्याविषयी फार माहिती नाही, मला भेटले नक्की, त्यांनी माझ्याशी चर्चाही केली आणि मी त्यांना सांगितलं की आपल्या भावना मी लवकरच पक्षप्रमुखांपर्यंत पोचवेन, मुख्यमंत्र्यांकडे नाही, मी म्हणालो पक्षप्रमुखांना पोचवेन, कारण पक्षाचा अंतर्गत विषय आहे। सध्या पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे व्यस्त आहे,
योग्य वेळेला मी आपली भूमिका त्यांच्यापर्यंत सांगतो असं मी म्हणालो. पण त्यांनी कोल्हापुरात जाऊन काय सांगितलं मला कल्पना नाही. आणखी दिवसभरात आणखी राजीनामे पाहायला मिळतील सरकारमधून. चंद्रकांत पाटील यांनी काय सांगितलं मला माहित नाही, पण जे अशा प्रकारची स्वप्न पाहत असतील ते बहुतेक अजून झोपेत असावेत आणि त्यांना स्वप्न पडलेली आहेत. राजकारणामध्ये आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला असे धक्के बसतात गाडी सुरू होताना सुरुवातीला, आणि एकदा गाडी सुरू झाली की ती सुसाट जाते. लक्षात घ्या, हा आतापर्यंतचा या देशातल्या आघाडी सरकारांचा अनुभव आहे. सरकार अपना पूरा कार्यकाल पूरा करेगी, सरकार पूरे 5 साल चलेगी और पूरे 5 साल अपोजिशन में भारतीय जनता पार्टी बैठेगी. खाते वाटप का जाहीर होत नाही या संदर्भात मुख्यमंत्री बोलले. आपण महाविकास आघाडीचे शिल्पकार आहात, शरद पवार आणि तुम्ही मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. आपल्याला खाते वाटपासंदर्भात कल्पना नाही हे थोडस आश्चर्यकारक. 2 दिवसापूर्वी मी माननीय शरद पवार आणि मी ह्या विषयावर एकत्र बसून थोडी चर्चा केली. महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात, घडामोडीसंदर्भात, सरकारविषयी आणि पवारसाहेबांचं मनोगत मी समजून घेतलं. आणि मला असं वाटतं की खातेवाटपात शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा कोणताही घोळ दिसत नाही. दोन्ही पक्षांचं खातेवाटप त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी पूर्ण केलं. देखिए, कोणसा भी मंत्रालय छोटा या बड़ा नहीं होता, चाहे केंद्र में हो चाहे राज्य में हो. सभी मंत्रालय जनता के लिए और राज्य के और देश के विकास के लिए होते हैं. जो ये समझते हैं कि कुछ मंत्रालय का महत्व कम है या कुप मंत्रालय का महत्व ज्यादा है, ये देश का और जनता का राज्य का अपमान करते हैं. कांग्रेस में खाते वाटप पकड़ने का अंतर्गत जिस पर्दा है के साथ अंतर्गत चढ़ाव क्या हो गया आदित्य जी का? आदित्य के साथ जिस छात्रवादी के कार्यक्रम, मुझे लगता है कि आदित्य जी ने उस बारे में भूमिका स्पष्ट की है कि उन्हें उस बारे में कुछ मालूम नहीं है. सर, संविधानामधून धर्मनिरपेक्ष शब्द काढावा अशी मागणी आरएसएसने केली आहे. त्यांनाच बोलू द्या. आताच आपण पाहिलं खासदार संजय राऊत यांनी सत्तारांच्या ह्या राजीनाम्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राजकीय घडामोडींबाबत पवारांशी चर्चा सुरू असल्याचं देखील म्हटलंय त्यांनी. मात्र सत्तारांबाबत त्यांनी बोलताना तितकी स्पष्टता दिलेली नाहीये. राजीनाम्याबाबत सीएमच सांगू शकतील असं राऊत म्हणालेले आहेत. आपण पुन्हा एकदा विशाल करोळ यांच्याकडे जाणार आहोत. विशाल, आपण पाहिलं तर आता राज्यमंत्रीपद खरं तर शिवसेनेतर्फे त्यांना देण्यात आलं होतं, मात्र जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीपासून त्यांना काहीसं दूर ठेवण्यात आलं, डावललं गेलं असं देखील एकूणच सत्तारांच्या या सगळ्या ह्याच्यावरून वाटतंय का? निश्चितपणे हेच आपल्याला म्हणता येईल. सत्तार कुठंतरी या सगळ्या त्यांच्या घडामोडींना, त्यांच्या वागण्या बोलण्यातनं त्यांचं उपद्रव मूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदमध्ये जी काही समीकरणं सुरू होती, ज्या पद्धतीनं काँग्रेसला अध्यक्षपद देण्यात येत होतं, त्यातून सत्तारांना दूर ठेवण्यात आलं. खरं तर सत्तारांना दूर ठेवावं अशी काँग्रेसनं मागणी केलेली होती असंही आपल्याला कळतं, कारण सत्तार काँग्रेसमधूनच नाराज झालेले होते आणि बाहेर पडले होते आणि काँग्रेसला ते जवळ या चर्चेत नको होते म्हणून सत्तारांना दूर ठेवलं. आणि नक्की सत्तारांना हेच बोचलं. सत्तार एक मोठे नेते असल्याचं नेहमीच दाखवतात, किंबहुना मी एक हाती छत्र सिद्ध करू शकतो हे सत्तार नेहमीच सांगतात. आणि त्यांना जेव्हा या महत्वाच्या चर्चेतनं बाहेर ठेवलं त्यावेळेस सत्तारांना हे बोचलं आणि त्यातून आता सत्तार आपलं उपद्रव मूल्य दाखवून देत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बंडखोरांना पाठिंबा दिला आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेला इशारा दिला, त्यातून सत्तारांना डावलून तुम्ही राज्य करू शकणार नाही, किमान औरंगाबाद जिल्ह्यात तरी तुम्ही सत्ताच्या बाबत राज्य करू शकणार नाही असं सत्तारांनी या सगळ्यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सत्तार म्हणतायत राजीनामा दिला आणि ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणालेत की त्यांचा राजीनामा मिळालेला नाही, तर मग सत्तारांनी राजीनामा नक्की दिला कोणाला?
प्रश्न पडतोय. सत्तार याबाबत बोलायला तयार नाही आहेत. हॉटेलच्या एका रूम मध्ये त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. त्यांचे फोन बंद ठेवलेले आहे. कुणाशीही ते संपर्क करत नाही. थोड्या वेळापूर्वी अर्जुन खोतकर त्यांना भेटले, त्याही चर्चेत काही झालेलं नाही. ही चर्चा निष्फळ झाली. सत्तार त्यांचं मतही सांगत नाही आहे, राजीनामा दिला किंवा नाही हेही मान्य करत नाही आहे. त्यामुळे नक्की सत्तारांना साध्य काय करायचं आहे असा प्रश्न या निमित्ताने ठाकतोय. थोडक्यात सत्तारांच्या मनात चाललंय तरी काय हाच खरा प्रश्न आहे. विशाल तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. काही वेळापूर्वी प्रशांत बम यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती यावरती. ते काय म्हणाले ऐकूयात. जवळपास कालच्या आमची ठरले होतं पूर्ण जवळपास आमची सेना बीजेपीची युती झाल्यासारखी आहे. ऍक्च्युअल मध्ये सेना मधले काही नाराज असतात, बीजेपी मधले काही नाराज असतात, ही गोष्टी सध्या चालू आहेत सगळीकडे. परंतु जवळपास आमचा सेना बीजेपीची सरकार या जिल्हा परिषद मध्ये होऊ घातलेली आहे आणि ती होणार आहे. बीजेपीतला एकही नाराज नाही, पूर्णच्या पूर्ण मेंबर आम्ही आमचे आहे. नाराज तुम्ही घेतले तुमच्या सोबत आता शिवसेनेचे नाराज नाही. नाही आमच्याकडे त्यांचे नाराज पण आलेले नाही. आम्ही आमचे आहोत, सेनेचे सेनेच्या कर्त्याकडे आहे आणि त्यांच्याकडे पूर्ण मतदान होऊन मेजॉरिटीने हे सरकार सेना बीजेपीची स्थापन होत आहे. आपण पाहतोय की खरं तर सत्तार हे नाराज आहेत आणि त्यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिलेला आहे. आज औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे. काल याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गोंधळ झाला होता आणि आज पुन्हा एकदा 2 वाजता ही निवडणूक होणार आहे. आता सत्तार तर नाराज आहे, त्यांची नाराजी कशी दूर होणार, नेमका त्यांनी राजीनामा कोणाकडे दिला आहे, ह्या सगळ्यांची प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. कारण की सत्तार हे कोणाशीच बोलायला तयार नाही आहेत. मग सत्तारांनी राजीनामा कुणाकडे दिलाय आणि त्यांनी राजीनामा देण्याची काय कारणं आहेत, ह्या सगळ्या संदर्भात 2 वाजता खुलासा होणार का कधी खुलासा होणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, या संपूर्ण माहितीबद्दल आपले धन्यवाद.